महारेरा घोटाळा प्रकरणात महापालिकेचे अधिकारी सामील असल्याचंही समजतं आहे. एकेका अधिकाऱ्यानं 2-3 कन्स्ट्रक्शन सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. ईडी आणि आयकर विभागाला याची माहिती आहे आणि तक्रारदार संदीप पाटील यांनी हा मोठा खुलासा केलेला आहे. संदीप पाटील यांनी अद्यापही त्यांना सुरक्षा का नाही असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान. अमजद, प्रकारे कारण की महारेरा फसवणूक प्रकरणात आतापर्यंत 65 बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 10 जणांना अटक झाली आहे. मात्र ज्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे त्या प्रकारची कारवाई होत नाही असा आरोप तक्रारदार संदीप पाटील यांनी केला आहे. आणि आज द आर्किटेक्ट आज त्याची जी संस्था आहे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. आणि या पत्रकार परिषद दरम्यान तक्रारदार संदीप पाटील यांनी गंभीर आरोप केले आहे की या महाघोटाळा मध्ये कल्याण नगरी महानगरपालिकेचे अधिकारी देखील सामील आहे. आणि एका का अधिकाऱ्याचे कमीत कमी 2-3 इमारतीचे काम सुरू आहे आणि त्यामुळे त्यांना सुरक्षा दिली जात नाही. आणि या संदर्भातली जी माहिती आहे महापालिकेचे अधिकारी कशा प्रकारे या सर्व प्रकरणात इन्वॉल्व्ह आहे याची माहिती ईडी आणि आयकर विभागाला संदीप पाटील यांनी दिली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात आता संदीप पाटील यांना लवकरात लवकर सिक्युरिटी मिळाली पाहिजे साठी आता द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट जी संस्था आहे ती आता आक्रमक झाली आहे. आणि या प्रकरणी त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की अधिकाऱ्यांशिवाय कल्याण नगरी महानगरपालिकेत कोणत्याही प्रकारचे अवैध बांधकाम होऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी देखील या सर्व जे संदीप पाटील जे आरोप केला याला पाठिंबा दिला आहे. तसेच संदीप पाटील यांनी जे प्रश्न जे आज जे घोटाळा उघडकीस आणला यासाठी मनसेने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. माहितीबद्दल आणखी माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहू पण तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद.